नमस्कार. MCNच्या खास बात या कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत खास पाहुण्या. त्यांचं नाव आहे विजया रहाटकर आणि त्यांची ओळख आहे राष्ट्रीय महिला भाजपा मोर्चाच्या अध्यक्षा, त्याबरोबरच महिला आयोगाच्या अध्यक्षा. आज त्यांच्या इथे येण्याचं निमित्तही तसं खासच आहे. हे निमित्त आहे जागतिक महिला दिनाचं आणि या निमित्ताने आपण त्यांच्याशी आज चर्चा करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. आपण बातचीत सुरू करण्याआधी मॅडमचा जो नगरसेवक ते महिला आयोगाच्या अध्यक्षा हा प्रवास आहे हा कसा कसा झाला याविषयी एक छोटीशी चित्रफित आपण पाहूया, त्यानंतर आपण मॅडम बरोबर चर्चा करण्यास सुरुवात करूया. भौतिकशास्त्रात पदवी, इतिहासात पदव्युत्तर शिक्षण, गायन व संगीतात गती, महापौर ते भाजप महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षा असा कारकिर्दीचा विस्तृत पट असलेल्या विजया रहाटकर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदही तेवढ्याच ताकदीने सांभाळत आहेत. विजया रहाटकर या मूळच्या नाशिकच्या. अंगभूत हुशारी, विज्ञानाचा सखोल अभ्यास व ग्रंथालयाची आवड यातून वाचनाची व बरोबरीने लिहिण्याची पण सवय लागली. भारतीय जनता युवा मोर्चा या संघटनेत काम करताना त्यांच्यातील नेतृत्व गुण खऱ्या अर्थाने बहरले. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात भारतीय जनता पक्षाची एक महिला मोठ्या जोमाने काम करते म्हटल्यानंतर पक्षानेही त्यांच्यावर नवनव्या जबाबदाऱ्या टाकल्या. शिक्षण व हुशारीच्या जोरावर त्यांनी महिला सबलीकरणाच्या कामांना हात घालत भरपूर काम केलं. त्यांना नंतर दशकभर औरंगाबाद महापालिकेत विविध पदे भूषविता आली. मराठवाड्यातील महिला लेखिकांचे साहित्य संमेलन व सिल्लोड येथे ग्रामीण साहित्य संमेलनही भरून वेगवेगळ्या क्षेत्रातील मुसाफिरी त्यांनी सिद्ध केली. औरंगाबादच्या महापौर झाल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाला खऱ्या अर्थाने चार चांद लागले. अखिल भारतीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्ष, महाराष्ट्र महापौर परिषदेच्या अध्यक्ष या पदांमुळे त्यांच्या नेतृत्वाचा पट विस्तारित झाला. पक्षानेही पाठोपाठ त्यांना महिला मोर्चाचे राष्ट्रीय सरचिटणीस पद व नंतर अध्यक्षपद देऊन सन्मान केला. विजयाताई या आधुनिक विचारांच्या तर आहेतच, पण स्त्रीभ्रूण हत्येसारखा संवेदनशील विषय त्यांनी स्वतःच पुस्तक लिहून हाताळला. विजयाताईंसारखे व्यक्तिमत्व महिला आयोगावर अध्यक्ष म्हणून विराजमान होणे ही एक विधायक घटना होती. जात पंचायत, अंधश्रद्धा यातून महिलांबाबत होणारे भेदाभेद या त्यांच्या समोरील आव्हानातून त्या धाडसाने मार्ग काढित आहेत. आज महिला दिनाच्या निमित्ताने त्यांची विस्तृत मुलाखत आपण पाहणार आहोत, तसेच त्यांच्या कर्तृत्वालाही सलाम करणार आहोत. नमस्कार मॅडम. तुम्हाला सुरुवातीला तुम्हाला असं विचारायचंय की औरंगाबाद मधल्या भाजपाच्या नगरसेविका, तुमचं इथं नाशिक वरून येणं, त्यानंतर तुमचा झालेला हा सगळा प्रवास आहे तो खरं तर उत्सुकतेचा विषय आहे. महापौर असतानाचं तुमचं जी धडपड होती शहरासाठीची, हे सगळं जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. मलासुद्धा आपल्याला आणि MCNच्या सगळ्या दर्शकांना भेटून खूप आनंद होतो आहे. आणि कुठं जरी गेलो, कोणत्या जरी गावामध्ये असलं, तरी आपलं लक्ष हे आपल्या फक्त शहराकडे असतं आणि शहरातल्या सगळ्या नागरिकांना भेटण्याचा योग तुम्ही इथं घडवून आणला, याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार व्यक्त करते. तुमचं एक नगरसेवक ते आत्तापर्यंतचा जो प्रवास आहे तो कसा झाला, एक थोडक्यात सांगा ना आम्हाला. खरं तर मला कोणतीच राजकीय पार्श्वभूमी नाही आहे आणि मी कधी आयुष्यात विचार पण नव्हता केला की मी कधी राजकारणात येईन. पण मला असं वाटतं की आपण जे शिकतो ते शिकणं आपलं डोळसपणे असलं पाहिजे. आणि कदाचित मी हा विचार करत असल्यामुळे ज्या वेळेला 1993 साली 73वी आणि 74वी घटना दुरुस्ती आली, ही घटना दुरुस्ती माझ्या आयुष्यामध्ये एक क्रांती घेऊन आली. 33% आरक्षण महिलांना मिळालं आणि मग मी निर्णय घेतला की आपण आता निवडणुकीला उभं राहिलं पाहिजे आणि आपल्या मनातल्या ज्या विकासाच्या कल्पना आहेत या निमित्ताने ह्या साकार होऊ शकतात. आणि मी नगरसेविका झाले, त्यानंतर अनेक वर्ष मी नगरसेविका, महापौर असा सगळा प्रवास केला. पण मला असं वाटतं की 33% आरक्षण जे आलं होतं, आता तर 50% आरक्षण आहे, ही अनेक महिलांना राजकारणामध्ये आणून उत्तम काम करून देण्याची संधी या आरक्षणाने दिलेली आहे आणि याच पद्धतीनं माझा पण प्रवास सुरू झाला. मॅडम, महिला म्हणून राजकारणातला खूप मोठा तुमचा प्रवास आहे. हा स्पॅन जेव्हा तुमचा हा आम्ही पाहतो त्यावेळेस लक्षात येतं की महिलांना राजकारणात येणं
आणि त्यांनी तिच्यामध्ये स्वतःला डेव्हलप करणं हा खूप खरं तर एक धाडसाचा म्हणणार नाही परंतु अवघड हे आहे. कारण आज जितक्या महिला राजकारणात आहेत त्यांच्याकडे आपण पाहिल्यानंतर त्यांचा झगडाही आपण त्याच्याबरोबर पाहतो. मला उत्सुकता या प्रश्नाची आहे की औरंगाबादचा महापौर म्हणून काम करताना तुम्ही ज्या सक्षमतेनं काम केलं त्यावेळेस अनेक अडथळे तुम्हाला आले असतील. एक महिला म्हणून आलेले अडथळे आणि एक महापौर म्हणून आलेले अडथळे काय होते? मला असं वाटतं की या सगळ्यामध्ये अडथळे जे आहेत, काम करताना अनेक वेळेला सगळी कामं आपल्या मनासारखी होतच नाही आणि म्हणून हे काम करत असताना जे अडथळे पुरुषांना येतात तसेच अडथळे मला आले. महिला म्हणून काही मला वेगळा काही त्रास झाला किंवा मी काही फार वेगळ्यापणाने अडथळ्यांना मी सामोरे गेले असं नाही झालं. याचं कारणसुद्धा फार स्पष्ट आहे की जर तुम्हाला ज्या क्षेत्रात तुम्ही काम करतायत त्या क्षेत्राबद्दलची तुम्हाला माहिती असेल, ज्या त्याशिवाय तिथले जे कायदे आहेत त्या कायद्याची माहिती असेल, लोकांना नेमकं काय हवं आहे, लोकांच्या आपल्याकडनं काय अपेक्षा आहेत, या अपेक्षा आपण समजून घेऊ शकलो तर मग आपल्याला काम करणं सोपं होतं. पण अर्थात हे काम करत असताना त्या अपेक्षांना पूर्णपणे खरं उतरणं हे सुद्धा फार कठीण असतं. याचं कारण असं आहे की तुमच्या जरी इच्छा असल्या खूप काम करण्याच्या तरीसुद्धा महापालिकेमध्ये उपलब्ध असलेल्या मर्यादित फंड्स, त्यानंतर प्रत्यक्षामध्ये तिथं चाललेलं राजकारण, या सगळ्याला विचार करून तुम्हाला पुढं जावं लागतं. आणि एकंदरीतच मला असं वाटतं की आयुष्यामध्ये आपण जर बॅलन्स घेऊन जर आपण चाललो तर मग आयुष्यामध्ये सगळे यशस्वी होऊ शकतात, पुढं जाऊ शकतात आणि अडथळ्यांना घाबरण्याचा तर काही विषयच नाही. जेव्हा आयुष्य जगतो तेव्हा स्वाभाविकपणे अडथळे येणारच आहे, हे स्वीकारून त्याला आपण कसं सॉल्व्ह करू शकू कायम जर हा दृष्टिकोन ठेवला तर मग उत्तम पुढं जाता येतो. आणि माझी वाटचाल आत्तापर्यंतची अशीच झाली आहे, त्यामुळे मला असं कधी फिलिंग नाही आलं की एक मी महिला आहे मग माझं कसं होईल, मला मुद्दाम टार्गेट केलं जाते का, त्रास दिला जातो आहे का. त्रास झाले पण तरीसुद्धा त्याला मला तोंड द्यायचं आहे आणि सकारात्मकतेनं त्याला मी तोंड देईन, मी उत्तम काम करेन हा ध्येयवाद घेऊन चालले आणि मला असं वाटतं ते सगळं पुढं चांगलं छानच चाललं. पण याचा सगळा फायदा भाजपाच्या राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्ष होताना झाला अनुभवाचा, किंवा त्यावेळेस हे महिला मोर्चाच्या अध्यक्ष म्हणून तुमचं जे काम होतं ते आम्ही तुमचं पाहिलेलं आहे, खूप मोठं काम तुम्ही त्यावेळेस केलं, तर त्याविषयी थोडंसं बोला ना. मी आजही महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि अतिशय ज्याला आव्हानात्मक आणि चांगलं काम म्हणता येईल असं हे काम मला करण्याची संधी मिळाली. मी असं म्हणेन की मी खूप भाग्यवान आहे की ज्या वेळेला भारतीय जनता पार्टीची संपूर्ण बहुमताची सत्ता सरकार म्हणून आपल्यासमोर आलं आणि आज केंद्रामध्ये राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी उत्तमपणे काम करत आहे, त्या काळामध्ये मी या पक्षाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे हे मला सांगताना अतिशय अभिमान वाटतो. आणि त्यासोबतच अनेक आव्हानं पण आमच्यासमोर आहेत हे पण मला सांगायला आपल्याला सांगायला काही मला अडचण वाटत नाही आहे. ही आव्हानं अशी आहेत की या बदलत्या परिस्थितीमध्ये अनेक महिला राजकारणामध्ये येत आहेत. मी आत्ता आधी 33% आरक्षणाचा उल्लेख केला, आता तर 33% आरक्षण जाऊन आता 50% आरक्षण आलं आहे आणि त्याशिवाय माझ्यासारख्या अनेक महिला आहेत ज्या ओपन जनरल कॅटेगरीमधनं निवडणूक लढवतात. त्यामुळे प्रत्यक्षामध्ये जर आपण पाहिलं ते पंचायत समिती असो, झेडपी असो, नाही तर महापालिका असो, नगरपालिका असो, या सगळ्या ठिकाणी आपल्याला 50% महिला नाही दिसत तर 55%, 56%, 53% इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला महिला दिसतात. या राजकारणामध्ये येणाऱ्या सगळ्या ज्या महिला आहेत यांना मुख्य प्रवाहामध्ये आणणं, ह्यांना या संपूर्ण कामाशी जोडणं आणि हे जोडत असताना त्यांचं त्या चांगल्या पद्धतीने काम करू शकतील, लोकांच्या अडीअडचणींना समजू शकतील आणि त्या समजून घेऊन प्रशासनाला पण त्या समजून शकतील आणि मग त्या काम करतील असं एक मोठं आव्हान आमच्यापुढं उभं आहे. आणि इतक्या विश्वासानं लोकांनी भारतीय जनता पार्टीला निवडून दिलेलं आहे त्यामुळे स्वाभाविक रीतीनं लोकांच्या अपेक्षा पण खूप आहे. त्या अपेक्षांना पुरं पडण्याकरता जो वेळ द्यायचा आहे तो वेळसुद्धा त्याचं पण नियोजन खूप उत्तमपणे होणं आवश्यक आहे. ह्याच्यासोबत नॉलेजची पण खूप गरज आहे. हे सगळे आव्हानं पेलून आम्हाला पुढं जायचं आहे आणि हे आव्हाने घेऊन आमचा महिला मोर्चा आता राष्ट्रीय स्तरावर पुढं जातो आहे. आणि मला सांगायला खूप चांगलं वाटतं की आम्ही महिला मोर्चाने अनेक आव्हानं स्वीकारली. मला मी विशेष उल्लेख करेन की सरकारच्या ज्या उत्तम कल्याणकारी योजना आहेत
त्या योजना लोकांच्यापर्यंत नेण्याकरता महिला मोर्चानं मोठा हातभार लावला आहे. मग ती सुकन्या समृद्धी योजना असेल, ह्याच्यासोबत प्रधानमंत्री उज्ज्वला योजना असेल, अशा अनेक योजनांना बेटी बचाओ बेटी पढाओ असेल, या सगळ्या योजनांना लोकांच्यापर्यंत खऱ्या अर्थानं घराघरापर्यंत पोहोचवण्याचं काम हे महिला मोर्चानं केलं आहे. आणि मला असं वाटतं की सरकार खूप उत्तम काम करत आहे, पण जोपर्यंत कार्यकर्ता काम करत नाही तोपर्यंत लोकांच्यापर्यंत कल्याणकारी योजना पोहोचत नाही. आणि म्हणून आमची महिला मोर्चाची जबाबदारी खूप मोठी आहे, जी आज उत्तमपणे महिला मोर्चा पार पाडतो आहे. याकरता आत्ताच आम्ही काही महिन्यांपूर्वी एक मोठी 9 राज्यांची मी नारी सन्मान यात्रा केली होती, आणि ह्या नारी सन्मान यात्रेला आम्हाला अतिशय उत्तम असं यश मिळालं. पण ही सगळी आव्हानं आजची काय आहेत ह्याच्याकडे डोळसपणे बघणं आणि या आव्हानाला तोंड देऊन खंबीरपणे उभं राहणं, असे सगळे विषय पुढे घेऊन आम्हाला जायचं आहे. तुमचा ज्यावेळेस महिला आयोगाच्या अध्यक्षपदी तुमची ज्यावेळेस नेमणूक झाली त्याच्यापूर्वी खूप वर्ष अध्यक्ष नव्हता आणि तुमच्यावर जो कार्यभार पडला अनेक आव्हानं अध्यक्ष नसल्यामुळं तुमच्यासमोर उभी टाकली असतील, त्यावेळेसचं पहिलं जे आव्हान तुमच्यासमोर होतं ते कोणतं होतं? जवळपास 6.5 वर्ष आयोगाला अध्यक्ष नव्हती. मुळात महिला आयोगाचं काम हे महिलांच्याकरता जे कायदे केले आहेत ते कायदे उत्तमपणे राबवले जात आहेत ना हे बघणं, त्या कायद्यांविषयीचा अवेअरनेस क्रिएट करणं आणि याच्यासोबतच महिलांचं जीवनमान उंचावणं, त्यांचा सन्मान वाढणं याकरता काम करणं असं महिला आयोगाचं काम आहे. आणि गेले अनेक वर्ष आयोगाला अध्यक्ष नसल्यामुळे जे अनेक ज्या महिला पीडित शोषित महिला आयोगापर्यंत येतात न्याय मिळवण्याचा प्रयत्न करतात या कामालाच खीळ बसल्यासारखं झालं होतं. पण मग मी अध्यक्ष झाली आणि त्याच वेळेला आमच्या सगळ्या मेंबरची पण नियुक्ती झाली आणि पूर्ण क्षमतेनं आम्ही आयोगाचं काम सुरू केलं. सगळ्यात मोठं आव्हान होतं ते माझ्यापुढं पेंडिंग असलेल्या 5,500 केसेस या मी अध्यक्ष झाले त्यावेळेला माझ्यासमोर पेंडिंग होती. आज त्या सगळ्या आज त्यातल्या जवळपास 3,500 केसेस आम्ही मार्गी लावलेल्या आहेत आणि उरलेल्या केसेस ह्या ऑनगोईंग प्रोसेसमध्ये आहेत. त्यामुळे आता आम्ही अतिशय सुरळीतपणे महिला आयोगाचं काम सुरू केलेलं आहे. ते तर आम्ही केलंच, पण त्याशिवाय मला असं वाटलं की आयोगाचं कार्यालय हे मुंबईमध्ये आहे आणि प्रत्येकच महिला काही मुंबईपर्यंत पोहोचू शकत नाही, जी खेड्यामध्ये वस्तीमध्ये तांड्यावर वाडीवर पाड्यावर डोंगराळ भागामध्ये आदिवासी भागामध्ये राहते महिला ती मुंबईपर्यंत कशी पोहोचू शकेल. मग आम्ही हा विचार केला आणि मग आम्ही हे ठरवलं की आता आयोगानं मुंबईचा उंबरठा ओलांडला पाहिजे. आणि मग आम्ही एक उपक्रम सुरू केला, महिला आयोग आपल्या दारी. हा उपक्रम आम्ही राज्यामधल्या विभागीय स्तरावरच्या मुख्यालयामध्ये सर्वसामान्य महिलेच्या दारात आयोग ठेवण्याचं काम अगदी आम्ही तो त्या ठिकाणी आम्ही केला आणि अतिशय उत्तम प्रतिसाद त्याला मिळाला. साही विभागामध्ये आम्ही महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम केला. तिथल्या सगळ्या आजूबाजूच्या सगळ्या ज्या महिला आहेत त्या तिथपर्यंत आल्या, त्यांनी आपली कैफियत मांडली, आपलं गाऱ्हाणं मांडलं, तक्रारी असेल त्या मांडल्या आणि तिथल्या तिथं आम्ही ताबडतोबीनं त्यांच्या तक्रारी सोडण्याचं काम आम्ही तिथं केलं. मग त्यामुळे एक तर असं झालं की ह्या महिलांना इतक्या लांबपर्यंत यायला लागलं नाही, दुसरी गोष्ट आयोग काम करतो आहे, आयोग ॲक्टिव्ह आहे आणि मला आयोगाकडनं न्याय मिळू शकतो हा जो विश्वास निर्माण होणं गरजेचं होतं हा विश्वास निर्माण झाला. 7.5 वर्षात जो अध्यक्षच नव्हता किंवा आयोग असून नसल्यात जमा होता तो पहिला विश्वास निर्माण करण्याचं अतिशय महत्त्वाचं ते काम होतं. आम्ही ते केलं आणि आता मला सांगायला खूप चांगलं वाटतं की महिला आयोग आपल्या दारी हा उपक्रम आम्ही विभाग स्तरावर तर केलाच, पण त्याशिवाय आता आम्ही तो जिल्ह्या जिल्ह्यामध्ये सुरू केला आहे. पण मग इतकंच नाही, आमचे अनेक कामं आहेत आयोगाची. आमचं सगळ्यात मोठं काम आहे की कायद्यांच्या बाबतीमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं. मग आपण बघितलं असेल की सेक्शुअल हॅरासमेंट ॲट वर्कप्लेसचा कायदा आहे, ह्याच्यासोबत डोमेस्टिक व्हायलन्सचा कायदा आहे, सायबर क्राईम्स अनेक होतात, सायबर लॉ आहे, असे अनेक अनेक लॉज जवळपास महिलांच्याकरता 50+ लॉज बनले गेलेले आहेत. या सगळ्या कायद्यांचं जनजागृती करण्याचं कामसुद्धा आमच्याकडे आहे. परंतु अजूनही जनजागृतीचं एक काम घेतलं आहे आयोगाने हातात, परंतु अजूनही कायदे फक्त शहरी महिलांपुरते शहरी महिलां पर्यंत पोहोचले जातात, ग्रामीण किंवा त्याच्या अजून जे ग्रासरूटला कायदा पोहोचायला पाहिजे. आपण जे म्हणताय तेच हेरून आम्ही आता असे प्रयत्न केले आहेत की आमचे आयोगाचे जे कायद्यांच्या विषयक जाणीवजागृतीचे कार्यक्रम आहेत हे ग्रामीण भागामध्ये व्हावे अशा पद्धतीने आम्ही काम सुरू केलं. आणि आज मला सांगायला खूप चांगलं वाटतं आहे की
मला आता आयोगाचे अध्यक्ष होऊन 1 वर्ष आत्ताच झालं आहे. या वर्षभराच्या कालावधीमध्ये आयोगाचे स्वतःचे 200 जास्त कार्यक्रम आम्ही करू शकलो आहोत. पण एवढं करून आम्ही थांबलो नाही. तर याच्याशिवाय आम्हाला अनेक वेळेला राज्य सरकारला महिलांच्या विषयक बाबींवर आम्हाला सल्ला द्यायला लागतो. आम्हाला महिलांच्या अनेक प्रश्नांवर अभ्यास करावा लागतो. आणि याच्याशिवाय महिलांच्या विषयक जे कायदे बनवायचे आहेत, महिलांच्या विषयक जे धोरण बनवायचं आहे, या धोरणाकरता अभ्यास करून शिफारसी करण्याचा अधिकार हा राज्य महिला आयोगाला आहे. आणि ह्या शिफारसी राज्य महिला आयोग अतिशय उत्तमपणे सरकारला करतो आहे. आता आपल्याला माहिती असेल की नुकतंच नॅशनल विमेन पॉलिसी ड्राफ्ट झाली आहे. जवळपास 15-20 वर्षांमधनं एकदा ही पॉलिसी ड्राफ्ट होते. आम्ही ही पॉलिसी ड्राफ्ट झाल्यानंतर आणि त्याच्या आधीसुद्धा आम्ही ताबडतोबीनं केंद्र सरकारला त्याच्यामध्ये त्या पॉलिसीमध्ये काय काय मुद्दे असले पाहिजे, कोणत्या कोणत्या मुद्द्यांचा समावेश व्हायला पाहिजे, राज्यातल्या सर्वसामान्य महिला त्यावर काय विचार करतात, त्यांचं काय म्हणणं असू शकतं, ह्याच्याकरता आम्ही पश्चिमेकडच्या 7 राज्यांचं कन्सल्टेशन घेतलं. आम्ही राजस्थानपासून राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, दीव, दमण, महाराष्ट्र ह्या सगळ्या राज्यांना आम्ही एकत्र केलं. आणि आम्ही या सगळ्या राज्यांचा विचार घेतला की त्यांना काय अभिप्राय आहे, आणि मग त्यानुसार आम्ही केंद्राला आमचा ड्राफ्ट पाठवला की नॅशनल वुमेन पॉलिसीमध्ये ह्या ह्या गोष्टी समावेश केल्या पाहिजे. अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं मोठा सहभाग या प्रकरणामध्ये दिला आहे. पण आपण हेही बघतो की जोपर्यंत महिलांना मुख्य प्रवाहात आपण आणत नाही, तोपर्यंत त्या प्रत्यक्षामध्ये अधिकाधिक प्रभावी होणं कठीण होतं. आणि म्हणून मग आम्ही सरकारला आग्रह धरला की आपल्या राज्याचं बजेट हे जेंडर बजेट असलं पाहिजे. महिलांच्याकरता विशेष प्रयत्न ह्या जेंडर बजेटमध्ये झाले पाहिजे. राज्य सरकारने याच्याकरता अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि मग आम्ही जेंडर बजेटिंगकरता आम्ही कन्सल्टेशन केलं. आणि मला आपल्याला सांगायला खूप आनंद वाटतो की राज्यामधल्या 300+ संस्था आणि अभ्यासक या कार्यक्रमाला सहभागी झाले होते. आणि जनतेच्या सगळ्या आशा आणि आकांक्षांचं प्रतिबिंब म्हणून आम्ही तो जो अभ्यास तयार केला ह्याच्याकडे आम्ही बघतो आहे. आणि आम्ही तो आत्ताच राज्य सरकारला सादर केला. आणि आम्हाला आता आशा आहे की येणाऱ्या अर्थसंकल्पामध्ये आमच्याकडनं ज्या शिफारसी केलेल्या आहेत त्या शिफारसी या नक्कीच समोर येणार आहे. पण पुन्हा अजून गोष्ट आहे की अजूनही अनेक विषय आहेत की ज्या विषयांवर सरकारला आम्हाला अभ्यास करून द्यावा लागतो. आपण मधल्या काळामध्ये बघितलं की एक घटना घडली, पाळणाघरामध्ये एखाद्या छोट्या मुलीला अतिशय मारहाणाची वाईट घटना घडली होती. आणि मग आपल्यासमोर प्रश्न उभा राहिला की ज्या कामकाजी महिला आहेत, ज्या नोकरी करत आहेत, त्यांची तर गरज आहे पाळणाघर असणं. आणि मग अशा पद्धतीने जर पाळणाघरं चालली तर मुलांना कोणाच्या भरोसा सोडायचं, हा फार मोठा प्रश्न उभा राहिला. जनतेच्या मनामध्ये आक्रोश उभा राहिला. त्या विषयावर लगेच राज्य महिला आयोगानं काम सुरू केलं. आणि प्रत्यक्षामध्ये पाळणाघरं कशी असावीत, त्याचं स्वरूप कसं असावं, त्या पाळणाघरामध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत, किती मुलांच्या मागे एक आया असली पाहिजे, तिथं स्वच्छतेच्या बाबतीमध्ये काय निकष लावले पाहिजेत, मुलांना औषधं देण्याकरता, त्यांच्या आजारपणाकरता काय काय रेकॉर्ड्स असले पाहिजे, या पाळणाघरांची परमिशन कोणी द्यायची, अशा अनेक विषयांना सरकारी पाळणाघरं जी आहेत त्यांचे काय नॉर्म्स आहेत, ते कसे असले पाहिजे, खाजगी पाळणाघरं कशी असले पाहिजे, या सगळ्यांचा आम्ही सांगोपांग विचार करून आता येणाऱ्या काळामध्ये राज्य शासनाला आम्ही या पाळणाघरांची यावरची एक पॉलिसी आणि एक ड्राफ्ट आम्ही आता सादर करतो आहे. असे अनेक अनेक अभ्यास करण्याचे काम हे राज्य महिला आयोग करत असतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात आव्हानात्मक केस कोणती होती? मला असं वाटतं की आव्हानात्मक एक केस बघण्याच्या ऐवजी मी असं म्हणेल की आजच्या काळामध्ये अनेक नवीन नवीन विषय आपल्यासमोर येत आहेत. त्या विषयांची सरळणूक करणं मला खूप महत्त्वाचं वाटतं. मी कौटुंबिक हिंसाचार कायद्याचा उल्लेख केला. आपण जर बघितलं तर काही गोष्टी आपल्याकडे खूप चांगल्या होत आहेत. हुंडाबंदी कायदा आला आणि आता बऱ्यापैकी आता हुंडा घेणं बंद झालं आहे. समाजामध्ये या विषयाची जनजागृती झालेली आहे. पण अजूनही जी मुलगी आपल्या घरी येते, सासरी येते, तिला प्रेम दिलं पाहिजे, तिला तिच्याशी जमवून घेतलं पाहिजे, तिला घालून पाडून नाही बोललं पाहिजे, तिला मारहाण नाही झाली पाहिजे, अजूनही असं होत नाही. आजही समाजामध्ये मुलींच्या बाबतीमध्ये हीन दृष्टिकोन ठेवला जातो आणि कित्येक ठिकाणी मुलींना मारहाण होते. नवरा मुलांना आणि त्यांना सांभाळत नाही, सासूसरे घालून पाडून बोलतात, आईवडिलांच्यावरनं बोलतात, अशा अनेक घटना आपल्या पुढे येतात. मला या सगळ्यांची खूप काळजी वाटते की आपण आता खूप काळ बदलला आहे, पण मग जी येणारी सून आपल्या घरामध्ये आहे ती सुद्धा एक माणूस म्हणून आहे,
तिची पण अधिकार आहेत आणि आपण तिला त्या पद्धतीने वागवलं पाहिजे. अजूनही आम्हाला याच्याकरता खूप जास्त जनजागरण करण्याची गरज भासते आहे. माझ्याकरता ही एक मोठी काळजीची गोष्ट आहे. काळजीची म्हणजे समाजानं आता हे बदललं पाहिजे आणि समाजानं एक चांगला दृष्टिकोन घेऊन याच्याकडे बघितलं पाहिजे. येणारी सून ही आपल्या घरातली एक महत्त्वाची व्यक्ती आहे. तिला तुम्ही मुलगी म्हणा, तिला तुम्ही आपली म्हणा. आधुनिक घरात आणि शिकल्या सवरलेल्या घरातही कौटुंबिक हिंसाचार होतो. स्वरूप वेगवेगळे आहेत, स्वरूप वेगळे. हा, पण कौटुंबिक हिंसाचार होतो. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये खूप बदल होणं गरजेचं आहे. कायदा अतिशय उत्तम आहे, महिलांना न्याय द्यायला कायदा खूप सक्षम आहे. पण मग प्रत्येक वेळेला कायद्याचा उपयोग करण्याकरता त्या महिलेला त्रास व्हावाच का? तर आमची जी मानसिकता आहे कुटुंबाची ती बदलणं गरजेचं आहे. हा एक मला असं वाटतं विचार खूप महत्त्वाचा आहे. ह्याच्याशिवायसुद्धा मला असे जाणवतं की लिव्ह इन रिलेशनशिपचे खूप प्रकार समोर येत आहेत. तर मग त्या बाबतीमध्ये सुद्धा आम्हाला विचार करण्याची गरज आहे. अशा अनेक केसेस आयोगासमोर येतात. त्यासोबतच सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये केसेस आमच्यासमोर येतात. आणि असं वाटतं की आजच्या काळाची आव्हानं आहेत. सायबर क्राईम होतात खूप. सायबर क्राईम करता सुद्धा अनेक वेळेला नवीन विषय आहे. कित्येक वेळेला सायबर क्राईम कसे घडतात हे आपल्याला कळत पण नाही, पण ते गुन्हे घडून जातात. मग त्याच्याविषयी पण खूप काळजी घेणं गरजेचं आहे. अत्याचाराचं प्रमाण तेवढंच आहे किंवा त्याचं स्वरूप बदललेलं आहे? पूर्वी मारहाण किंवा हुंडाबळी इथपर्यंत हे महिला अत्याचाराचं हे मर्यादित होत, प्रकार मर्यादित होत. परंतु आता अत्याचाराचं स्वरूपही फार आधुनिक काळामध्ये वेगळं बदललं आणि त्या दृष्टीने आयोगाचं काम, त्या दृष्टीने आम्ही काम करतोय. आता जसं मी म्हटलं की का स्वरूप बदलतं आहे. मग आता आम्ही आता आमच्याकरता एक सायबर क्राईम सेलच आम्ही एक नवीन करतो आहोत. ह्याच्याशिवाय आम्ही आग्रहाने सांगतो आहे की विवाहपूर्व यांचं समुपदेशन झालं पाहिजे. त्या दोघांनाही, म्हणजे फक्त मुलीचं नव्हे मुलाचंसुद्धा, दोघांचं समुपदेशन झालं पाहिजे आणि दोघांनासुद्धा आपल्या जबाबदाऱ्या समजून सांगता आल्या पाहिजेत. सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसच्या कायद्यामध्ये ज्या इंटरनल कंप्लेंट कमिटी आहेत त्या इंटरनल कंप्लेंट कमिटीचं ट्रेनिंग होणं खूप गरजेचं आहे. कारण त्या कमिटीजला त्यांच्या क्षेत्रातले सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत, फार मोठे अधिकार आहेत. आणि त्या कमिटी, ती कमिटी अशा पीडित महिलेला न्याय देऊ शकते हे झालं पाहिजे. असे अनेक अनेक विषय आम्हाला आव्हानं वाटतात आणि ते आव्हानं आम्ही पेलतो आहोत, आम्ही काम करतो आहोत. आपण मॅडमबरोबर आता महिला आयोगाच्या कामाबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मॅडम, आयोगाने खूप मोठं अभियान हातात घेतले, ते आहे पुश. तर त्याबद्दल थोडंसं आपल्या काम करणाऱ्या म्हणजे नोकरी करणाऱ्या महिलांना जाणून देणं महत्त्वाचं आहे, तर त्याबद्दल तुम्ही थोडं बोला. नक्कीच, महाराष्ट्र राज्य महिला आयोगानं पुश हा एक इनिशिएटिव्ह घेतला आहे. पुश म्हणजे पीपल युनायटेड अगेन्स्ट सेक्शुअल हॅरॅसमेंट. आपल्याकडे आपला समाज खूप चांगलाच आहे. एखादा वाईट प्रवृत्तीचा माणूस त्या समाजाला हलवतो, डिस्टर्ब करतो आणि मग समाजामधल्या महिला डिस्टर्ब होतात, त्यांना त्रास होतो. पण या महिलांच्या संरक्षणाकरता सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेस 2013 कायदा अत्यंत सक्षमपणे आलेला आहे. आणि हा कायदा अशा पीडित महिलांना न्याय देण्याकरता पण खूप सक्षम आहे. या कायद्यामध्ये इंटरनल कंप्लेंट कमिटीज सांगितलेल्या आहेत. 10 किंवा 10 जास्त अशा ज्या ठिकाणी महिला काम करतात किंवा त्या महिलांचं जाणं येणं आहे त्या सगळ्या ठिकाणी इंटरनल कंप्लेंट कमिटी अत्यावश्यक आहे. कायद्याने ते मँडेट आहे. आणि पण अजूनही आपल्याकडे ह्या कमिटीज स्थापन झालेल्या नाही आहेत. स्थापन झालेल्या आहेत तर त्या बरोबर त्या फ्रेममध्ये नाही आहेत. आणि ज्या ठिकाणी स्थापन झालेल्या आहेत त्यांना या कमिटीचं कामकाज कसं चालवायचं हे माहिती नाही आहे. ही कमिटी कायद्यामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. जसं मी आधीच सांगितलं की ह्या कमिटीला सिव्हिल कोर्टाचे अधिकार आहेत आणि कमिटीने जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय त्या व्यवस्थापनाला बंधनकारकच आहे. आणि म्हणून ही कमिटी खूप महत्त्वाची आहे. पण मग जोपर्यंत कमिटीचे अधिकार कमिटीला माहिती नाही आहेत, कमिटीने कामकाज कसं चालवायचं आहे, कंप्लेंट किती दिवसाच्या आत घटना घडल्यानंतर झाली पाहिजे, त्यानंतर किती दिवसाच्या आत तुम्ही त्याचा निर्णय घेतला पाहिजे, चौकशी प्रक्रिया कशी करायची, त्याचं जो काही निकाल आहे तो निकाल कशा पद्धतीने लिहायचा, हे सगळं या ॲक्टमध्ये सांगितलेलं आहे. आणि या कमिटीची कामकाजाची पद्धत सांगितलेली आहे. तर आम्ही या सगळ्या कमिटीचं आता आम्ही ट्रेनिंग सुरू केलेलं आहे.
आणि पुशच्या अंतर्गत आम्ही हे जे पहिलं ट्रेनिंग घेतलं आहे ते राज्यामधले जवळपास 5,000 कॉलेजेस आहेत, या कॉलेजच्यामध्ये आम्ही हे ट्रेनिंग घेतलेलं आहे. सगळ्या विद्यापीठांच्या माध्यमातून आम्ही या 5,000 कॉलेजेसला जोडलं आणि यांचे माननीय प्राचार्य आणि इंटरनल कंप्लेंट कमिटीचे 2 मेंबर्स असे आम्ही बोलावले. असे 15,000 लोकांचं आम्ही TOT पूर्ण केलेलं आहे. आज राज्यामध्ये सगळ्या कॉलेजेसमध्ये सेक्शुअल हॅरासमेंट आणि वर्कप्लेसच्या कमिटीचं ट्रेनिंग झालेलं आहे. आणि याच्यासोबतच जसा दुसरा टप्पा म्हणून आत्ताच गेलेल्या 27 फेब्रुवारीला आम्ही याच्यासोबत एक मोठं इनिशिएटिव्ह घेतला आणि राज्यातल्या 5,000 कॉलेजेसमध्ये आम्ही पुन्हा सेक्शुअल हॅरासमेंटवर आम्ही अवेअरनेसचे प्रोग्राम केले आहेत. मग त्याच्यामध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना एकत्र केलं, त्यांना या कायद्याची माहिती सांगितली, मुलींना हे सांगितलं की तुम्ही त्या कायद्याच्या योगे तुम्ही कशा आत्मनिर्भर होऊ शकता, तुमचा कॉन्फिडन्स कसा वाढतो आणि यासोबतच मुलंसुद्धा कशी जबाबदार होतात हे आम्ही सांगितलं कॉलेजेसमध्ये जाऊन. त्या त्या कॉलेजेसनी हे अरेंज केलेलं होतं आणि त्याला अतिशय उत्तम प्रतिसाद हा युवा वर्गानं दिला. या निमित्तानं आम्ही तिथं काही प्रदर्शनं लावली, या निमित्तानं आम्ही चर्चासत्र ठेवली, या निमित्तानं पोस्टर कॉम्पिटिशन झाल्या, रंगोली कॉम्पिटिशन झाल्या, निबंध स्पर्धा झाल्या आणि सगळ्या माध्यमातून आमची युवा शक्ती या विषयावर व्यक्त झाली. आज मला तुम्हाला सांगताना खूप चांगलं वाटतं आहे की 15,000 लोकांचं TOT आपल्या राज्यानं केलं आहे. पण पुश हा इनिशिएटिव्ह इथंच थांबणार नाही आहे. आम्ही आत्ता कॉलेजेसमध्ये हा केला आहे. आता आम्ही लगेचच एप्रिल आणि मेमध्ये जेवढ्या काही गव्हर्मेंट क्षेत्रातल्या इंटरनल कंप्लेंट कमिटी आहेत त्यांचे आम्ही ट्रेनिंग करणार आहोत. हे आम्ही एप्रिल आणि मेमध्ये करणार आहोत. जूनमध्ये शाळा सुरू होतात. जुलै आणि ऑगस्टमध्ये आम्ही शाळांचं ट्रेनिंग करणार आहोत. कारण आपण बघतो की आपल्याला या वर्षामध्ये छोट्या मुलांच्या बाबतीमधले सुद्धा अनेक गुन्हे आपल्या डोळ्यासमोर आलेले आहेत आणि उघडकीस आलेले आहे आणि त्यामुळे या विषयातलं ट्रेनिंग होणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून मग आम्ही जुलै ऑगस्टमध्ये आम्ही शाळांच्या इंटरनल कंप्लेंट कमिटीचं ट्रेनिंग करतो आहे. त्यानंतर मग आम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये जात आहोत ऑगस्ट सप्टेंबर आणि नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आम्ही कॉर्पोरेट सेक्टरचं ट्रेनिंग करतो आहोत. म्हणजे डिसेंबरपर्यंत पुश या इनिशिएटिव्हच्या अंतर्गत राज्यामधले सगळ्याच्या सगळे क्षेत्र यांचं ट्रेनिंग झालेलं असेल आणि राज्यामध्ये सेक्शुअल हॅरासमेंटच्या बाबतीमध्ये पूर्णपणे अवेअरनेस झालेला असेल. हा कायदा काय म्हणतो, हा कायदा कसा आहे, हा कायदा महिलांना कसं संरक्षण देतो आणि चुकीच्या माणसाला कशी शिक्षा पण देतो याबद्दलचा अवेअरनेस हा वर्षअखेर आम्ही पूर्ण करू. आणि मला खात्री आहे की वर्षअखेरीला आम्ही 1 नाही 2 नाही 2 10 5,000 नाही तर आम्ही लाखो लोकांचं आम्ही ट्रेनिंग पूर्ण करणार आहोत आणि हे करणारा एकमेव हा आयोग आहे. आपण आत्ता थोड्या वेळापूर्वी चर्चा केली की महिलांवरील अत्याचारांचं स्वरूप खूप बदलत चाललंय. म्हणजे सायबर क्राईमसारखे गुन्हे असो किंवा एकतर्फी प्रेमामधनं घडलेल्या काही घटना असो किंवा मग 1.5 वर्षापूर्वी मुंबईच्या रेल्वे स्थानकावर झालेला मुलीवरचा ॲसिड हल्ला असो, त्यामध्ये त्या दुर्दैवी मुलीचा मृत्यू पण झाला. या ॲसिड हल्ल्याच्या हल्ल्यांना बळी पडलेल्या मुलींसाठी काही काम आपल्या महिला आयोगाच्याकडनं केले जात आहे का? नक्कीच महिला आयोग या विषयावर काम करतो आहे. जशी मी अध्यक्ष झाले तेव्हापासूनच या विषयावर आम्ही काम सुरू केलं आणि राज्यामधल्या अनेक ॲसिड पीडित मुली या माझ्या संपर्कामध्ये होत्या. या विषयातलं आम्ही हळूहळू काम सुरू केलं आणि माझ्या लक्षात आलं की या ॲसिड बाधित व्यक्तींना मदतीची खूपच गरज आहे. पहिले करण्याचं असं आहे की काहीही दोष नसताना त्या व्यक्तीवर हा जो हल्ला होतो त्याच्यामध्ये त्यांचं मानसिक शारीरिक खच्चीकरण फार मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि मग चेहराच विद्रूप झाला, शरीरच सगळं खराब झालं तर मग अशा वेळेला त्यांना कित्येक वेळेला नातेवाईक आणि समाज पण नाकारतो आणि मग त्यांचं सर्वसामान्य जगणं अवघड होऊन जातं. यांचं जगणं सर्वसामान्य व्हावं, नॉर्मल व्हावं याकरता प्रयत्न करणंसुद्धा खूप गरजेचं हे माझ्या लक्षात आलं होतं. ॲसिड हल्ल्यामध्ये जेव्हा पूर्ण चेहरा खराब होतो त्यावेळेला त्या चेहऱ्यावर अनेक प्लास्टिक सर्जरीज कराव्या लागतात, कॉस्मेटिक सर्जरीज कराव्या लागतात जे करणं अत्यंत खर्चिक होतं आणि मग अशा वेळेला त्यांना कोणीतरी मदत करणं फार गरजेचं असतं. हे सगळं आम्ही बघितलं आणि राज्य महिला आयोगाच्या वतीने मी ठरवलं की आमचा आयोग या आशीर्वादित व्यक्तींच्याकरता पुढाकार घेईन, त्यांना मदत करेन. आणि मला आज तुम्हाला सांगायला खूप चांगलं वाटतं आहे की मधल्या काळामध्ये जसं जसं आम्ही या कार्यक्रमाच्यापर्यंत गेलो तसं मध्ये मध्ये आम्ही बरीच कामं केली आणि त्यावेळेला 3 मुलींच्या सर्जरीज कमिशननी सांगितलं हॉस्पिटलला आणि हॉस्पिटलने त्या फ्री ऑफ कॉस्ट करून दिल्या.
आमच्या लक्षात आलं की कायद्याने पण सांगितलेलं आहे की हॉस्पिटलने त्यांच्या सर्जरीज केल्या पाहिजेत आणि आम्ही पण आग्रह करतो आहे. ह्या दोन्हीचा एकत्रित परिणाम असा आहे की आज राज्यांमधले अनेक हॉस्पिटल या ॲसिड बाधित व्यक्तींच्या सर्जरीज मोफत करायला तयार आहे. त्या सगळ्यांना आम्ही एकत्र बांधलं आणि आता आम्ही हे ठरवलेलं आहे की याच्या पुढं आणि आतासुद्धा ज्यांना ज्यांना सर्जरीची गरज आहे त्या सगळ्यांच्या सर्जरीज राज्य महिला आयोगाच्या माध्यमातून आम्ही राज्यातल्या सगळ्या अशा हॉस्पिटलला विनंती करून त्या फ्री ऑफ कॉस्ट आम्ही करू ह्याची जबाबदारी आम्ही स्वीकारलेली आहे. ह्याच्यासोबतच जसं तुम्हाला आत्ताही म्हटलं की ॲसिड हल्ल्यानंतर यांची परिस्थिती इतकी अवघड होती की समाज त्यांना स्वीकारत नाही, घृणेने बघतो किंवा दयेने बघतो. कित्येक वेळा नातेवाईक पण सोडून जातात आणि अशा वेळा त्यांना पायावर उभं राहणं फार कठीण जातं, नोकरी मिळणं खूप कठीण होतं. या सगळ्या ॲसिड पीडित मुलींच्याकरता राज्य महिला आयोगानं त्यांच्याकरता नोकऱ्या पण शोधल्या आहेत आणि त्यांनी आपल्या स्वकमाईवर ताठ मनानं त्यांनी उभं राहावं आणि त्यांनी त्यांच्या पायावर उभं राहावं असे प्रयत्नसुद्धा हे राज्य महिला आयोगाकडनं करतायत. त्यांना ताबडतोबीनं काही थोडंसं फिनान्शियल हेल्प देणं पण गरजेचं होतं, आम्ही ती पण करतो आहोत. आणि या सगळ्यासोबत अजून महत्त्वाचं ते म्हणजे आम्ही येणाऱ्या 5 तारखेला या ॲसिडबाधित व्यक्तींच्यासोबत आम्ही सेलिब्रिटीज आणि नॉन पर्सनॅलिटीज यांच्यासोबत त्यांचा कॉन्फिडन्स वॉक घेतो आहे. हा कॉन्फिडन्स वॉक ह्याच्याकरता आहे की त्यासुद्धा रॅम्पवर चालू शकतात. त्यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटीज आणि अनेक नॉन पर्सनॅलिटीज येऊन त्यांना आधार देत आहेत, त्यांना धीर देत आहेत, जो देणं फार गरजेचं आहे. आणि ते जर म्हणत आहे की आय एम विथ यू, तेव्हा त्यांचे अनेक असलेले करोडो करोडो चाहतेसुद्धा हे म्हणतात की वी आर विथ यू. त्यामुळे समाजाला या मुलींच्या पाठीशी उभं करण्याचं एक मोठं काम राज्य महिला आयोग करतो आहे. येणाऱ्या 5 तारखेला नॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला मुंबईला हा कार्यक्रम माननीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते होतो आहे. आणि मला खात्री आहे की एकटा आयोगच नाही, आयोग तर त्यांना मदत करायला आहेच आहे, पण आम्ही या भूमिकेत आहोत की आम्ही या विषयाला समाजाला बांधून घेऊ. एक हात या समोर येतो ॲसिड घेऊन आणि या मुलींचं आयुष्याचं नुकसान करतो, पण समाजामध्ये असे लाखो हात आहेत ना की जे त्यांना उभं करू शकतात. आणि ही आपली शक्ती असलीच पाहिजे, जी शक्ती आहे ती शक्ती आम्हाला एकत्रित करायची. ते आम्ही सगळी शक्ती एकत्रित करतो आहोत आणि ती शक्ती या ॲसिडपीडित मुलींच्या पाठीशी आम्ही उभे करतो आहोत. पण एवढंच करून आम्ही थांबणार नाही आहोत. तर पुढे येणाऱ्या काळामध्ये या ॲसिडबाधित व्यक्तींच्याकरता एक राज्य महिला आयोगाच्या वतीनं एक आम्ही कॉर्पस फंड उभा करतो आहे आणि यांच्याकरता जर यांना काही मदत लागली तर ती मदतसुद्धा देण्याकरता हा फंड उभा राहतो आहे. मी जसं आत्ता आपल्याला यांच्या शारीरिक आणि आर्थिक क्षमतेबद्दल मी सांगितलं, तसंच या सगळ्या प्रकरणामधनं त्यांना अतिशय मानसिक आंदोलनातनं जावं लागतं. त्यांच्याकरता अनेक अपमानाचे अनेक त्रासाचे प्रसंग येतात, या सगळ्याला तोंड देणं फार कठीण होतं. त्यामुळे यांचं मेंटल रिहॅबिलिटेशन होणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे, ॲक्च्युली आम्ही ते करतोच आहोत, पुढच्या काळामध्ये सुद्धा आम्ही हे करणार आहोत की अशा ज्या आशीर्वादित व्यक्ती आहेत या सगळ्यांना राज्य महिला आयोगात महिन्यातनं एकदा भेटणार आहे. आणि मग यांची जी मेंटल हेल्थ आहे याची काळजीसुद्धा आम्ही करणार आहोत. ह्याच्याकरता आम्ही अनेक चांगल्या इन्स्टिट्यूटशी संपर्क साधला आहे आणि त्या इन्स्टिट्यूटने सांगितलं आहे की आम्ही आपल्या मदतीला पुढे येऊ. मला तुम्हाला सांगायला खूप चांगलं वाटतं आहे की आपल्या राज्यामधले अनेक हॉस्पिटल असतील, त्याच्यामध्ये सायन हॉस्पिटल आहे, बॉम्बे हॉस्पिटल आहे, ब्रिज कँडी हॉस्पिटल आहे, असे अनेक आहेत, इतर पण खूप आहेत. अगदी मी औरंगाबादच्याच चा मी गौरवाने उल्लेख करेन की आपल्याकडचं सिग्मा हॉस्पिटल आहे, आपल्याकडचंच उज्ज्वला दहीफळ्यांचं हॉस्पिटल आहे. ही सगळी हॉस्पिटल्स या ॲक्टिव्हिटीकरता जोडली गेली आहेत आणि मला खात्री आहे की आपण जर चांगल्या हेतूनं समाजाला जर आवाहन केलं तर समाज चारही अंगानं त्या चांगल्या आवाहनाला प्रतिसाद देतो. आम्हाला आज ॲसिडपीडित मुलींच्याकरता काम करण्याकरता समाजानं खूप उत्तम प्रतिसाद दिलेला आहे आणि येणाऱ्या 5 तारखेला आता हा जो आता कार्यक्रम झालेला आहे त्या कार्यक्रमाच्यामध्ये आपण बघाल की या मुलींचं कॉन्फिडन्स किती उत्तमपणे वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे, जो पुढंसुद्धा असेल. म्हणजे फक्त आज कार्यक्रम केला आणि झालं का, तर असं नाही आहे. तर पुढं कायमस्वरूपी आम्ही त्यांच्या संपर्कामध्ये आहे आणि मुळातच असे ॲसिड अटॅक घडू नये ह्याच्याकरता जाणीव जागृती करणं फार गरजेचं आहे. तर ती जाणीव जागृती या कार्यक्रमाच्या माध्यमातून ती होते आहे. सक्षमा नावाचा हा कार्यक्रम आम्ही करतो आहोत. मला एक प्रश्न याच्यातून माझ्या मनात निर्माण झाला की ॲसिड फेकणारा हात असो किंवा महिलांवर अत्याचार हात करणारा हात असो हा नेहमी पुरुषांचा असतो, हे तर आता जग जाहीर झाले. परंतु ज्यावेळेस संस्काराची गोष्ट येते, तुम्ही पण एक आई आहात, त्यावेळेस मुलीला वेगळे संस्कार आणि मुलाला वेगळे संस्कार,
मुलीचं मुलीला वाढवणं वेगळ्या पद्धतीनं वाढवणं आणि मुलाला वेगळ्या पद्धतीनं वाढवणं असं आपल्याकडं आपल्या डोळ्या देखत नेहमी घडत असतं. तर या संदर्भामध्ये मुलगा मुलगी सारखी आहे किंवा मुलालाही तेच संस्कार दिले गेले पाहिजेत जे मुलीला दिले गेले पाहिजेत. याच्यातून अत्याचार हे पुरुषांकडनं घडले नाही पाहिजेत यासाठी काही जनजागृतीचे कार्यक्रम आपण नक्कीच नक्कीच. मुळात आयोगाचं जे आपण ब्रीदवाक्य ज्याला म्हणता येऊ शकेल तेच मुळी समान हक्क असं आहे. समान हक्काच्या पायाभरणीवरच आयोग काम करतो आहे आणि ह्याच विचाराला धरून आयोग अनेक कार्यक्रम करत असतो जे समान हक्काकरता आहे. पण मला याच्यात आपण जो कुटुंब संस्थेचा उल्लेख केला मला तो फार महत्त्वाचा वाटतो की समान हक्क आम्ही मागतो आहे, समान अधिकार आम्ही मागतो आहोत. ते असले पण पाहिजेत, ते दिलेच गेले पाहिजेत, कारण घटनेपुढं कायद्यापुढं सगळे समान आहे. पण प्रत्यक्षामध्ये आजही समाज महिलांच्या बाबतीमध्ये दुजाभाव करतो. मला असं वाटतं की हा दुजाभाव जन्मापासूनच सुरू होतो. म्हणजे जेव्हा मुलगा जन्माला येतो तेव्हा आम्ही पेढे वाटतो, मुलगी जन्माला येते तेव्हा कधी कधी बर्फी वाटली जाते, नाहीतर मात्र ठीक आहे अशाच थंड पद्धतीने स्वागत होतं. इथूनच सुरुवात होते. मुलांचं जेव्हा आम्ही अपब्रिंगिंग करतो, त्यांना वाढवतो, त्यावेळेलासुद्धा आम्ही मुलांना हेच सांगतो की मुलीनं घरात राहायचं, आईकडे बघायचं, मुलांनी बाबाकडे बघायचं, बाबा ऑफिसला जातात, नोकरीला जातात. अशा पद्धतीने आम्ही जेव्हा घरामध्ये बोलतो तेव्हा फार सहजपणे आम्ही टिप्पणी करून टाकतो की आईला ते फार माहीत नाही आहे पण बाबांना मात्र सगळं माहिती आहे. सहजतेने आम्ही जे बोलतो तेच आम्ही मुलांच्यावर संस्कार रुजवतो. माझं फार आग्रहानं सांगणं आहे की जसं आम्ही मुलीला सांगतो तू हे कर तू हे करू नको, तसंच आम्ही मुलांना पण सांगितलं पाहिजे की हे चूक आहे हे योग्य आहे. दोघांनासुद्धा जर आम्ही समानतेची जर वागणूक दिली अगदी लहानपणापासूनच जन्मल्यापासूनच, तर जन्मल्यापासून ते जर समानतेने जर ते वाढले तर मग अत्याचार होण्याचा विषयच येत नाही, कारण दोघंही एका पातळीवर आहे. आणि मला असं वाटतं याच्यामध्ये कुटुंबाची जबाबदारी फार मोठी आहे. आईची, बाबांची, नातेवाईकांची, सगळ्यांची जबाबदारी फार मोठी आहे. दुर्दैवानं सगळ्यात उत्तम असलेली आमची कुटुंब संस्था आता खूप पातळ होत चालली आहे. हा आमच्याकरता अतिशय काळजीचा विषय आहे. त्यामुळे ही जी कुटुंब संस्था आहे ती पातळ न होऊ देणं आणि मुलांच्याकडे अत्यंतपणे डोळसपणाने बघणं, त्यांना लाईफ स्किल्स सगळे उत्तम शिकवणं, मुलाचे आणि मुलीचे लाईफ स्किल्स सारखेच असले पाहिजे. म्हणजे आईबाबांचा आदर करायचा आहे हा मुलीने पण करायचा आणि हा मुलाने पण करायचा. मुलीने जर 8 आत घरात यायचं आहे तर मुलांनासुद्धा 8 आत घरात यायचं आहे. अशा सगळ्या गोष्टी जर मुलीने जर घरकाम करायचं आहे तर तेवढंच घरकाम मुलांना पण करायचं आहे. मुलगी जर अर्थार्जन करते आहे तर मुलगा करतोच आहे. या सगळ्या पातळीवर आम्ही डोळसपणे बघणं फार गरजेचं आहे आणि जोपर्यंत कुटुंब व्यवस्था हे डोळसपणे बघत नाही तोपर्यंत हे अत्याचार थांबणं फार कठीण आहे. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या हातामध्ये हे करणं आहे. अनेक वेळेला आम्ही म्हणतो की नाही मी काय करू, हे असं कसं घडलं, पण कित्येक वेळेला आम्ही केवळ भूमिका न घेतल्यामुळे, आम्ही डोळसपणे या संस्कारांकडे न बघितल्यामुळे असे कठीण प्रसंग आपल्यासमोर येतात जे आज प्रत्येक कुटुंब संस्थेने बघणं गरजेचं आहे. कुटुंबाचा विषय निघालाच आहे तर माझ्या ज्या प्रेक्षक सर्वसामान्य महिला आहेत त्यांच्या मनातला प्रश्न मी तुम्हाला विचारते की ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही कुटुंब आणि तुमचा जो राजकीय करिअर आहे ते कसं सांभाळलं? माझं राजकीय करिअर हे टप्प्याटप्प्याने सुरू झालं. पण या सगळ्यामध्ये हे करिअर करत असताना मला माझ्या कुटुंबानं अतिशय साथ दिलेली आहे. म्हणजे मला असं वाटतं की माझ्यासोबत जर माझं कुटुंब नसतं तर माझं काय झालं असतं, तर मी काहीच करू शकले नसते. त्यामुळे कुटुंबाची साथ ही अतिशय महत्त्वाची आहे. आणि मला असं वाटतं की जसे जसं तुम्ही यशाच्या पायऱ्या चढतात, मोठी मोठी तुम्हाला विविध पदं मिळायला लागतात, हे जरी सगळं इकडं वाढत गेलं तरी तुमचं कुटुंब आहे तुमचं कुटुंब आहे. त्यामुळे त्याचा जो वेळ आहे तो राखून ठेवलाच पाहिजे. कित्येक वेळेला असं होतं की अगदी रोजच्या रोज तो वेळ राखून ठेवला जात नाही, पण तरीसुद्धा काहीतर निकष नक्कीच लावायला हवेत जे मी लावते. आणि त्यामुळे माझ्याकडे माझ्या कुटुंबाकरता राखून ठेवलेला वेळ असतो जो त्यांचाच असतो. त्यावेळेला मी महिला मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष नसते, महिला आयोगाची अध्यक्ष नसते, तर माझ्या नवऱ्याची मी पत्नी असते, माझ्या मुलीची मी आई असते आणि माझ्या सासऱ्यांची मी सून असते.
आणि मला त्या भूमिकेमध्ये वावरताना मला खूप आनंद होतो. अतिशय छान वाटतं मला. घरामधनं जी ऊर्जा मिळते ना, जी माया, जे प्रेम आणि गायडन्स पण, हा गायडन्स तुम्हाला जेव्हा तुम्ही घराच्या बाहेर जाता, घराच्या बाहेर जाताना अनेक आव्हानात्मक प्रसंग घडतात, कधीकधी तुम्हाला त्रासदायक पण प्रसंग घडतात, त्या सगळ्या प्रसंगामध्ये आपलं कुटुंब आपल्याला उभं करायला फार बळ देतो. आणि माझ्या बाबतीत तर माझ्या कुटुंबाशिवाय मी कल्पनाच करू शकत नाही, मी उभीच राहू शकत नाही. त्यांचा उत्तम साथ, विशेषतः माझ्या पतींची उत्तम साथ आहे, त्यामुळे मी आज राजकारणामध्ये एवढी यशस्वी जी काय आहे ती यशस्वी आहे असं म्हणता येऊ शकेल. एक शेवटचा प्रश्न जो माझ्या मनाबरोबरच अनेकांच्याही मनात आहे की यापुढे आमदारकीचं किंवा खासदारकीची निवडणूक लढण्याची इच्छा आहे. असं आहे, औरंगाबादच्या ह्या सगळ्या जनतेनं माझ्या भरभरून प्रेम केलं, मला अनेक वेळेला नगरसेवक म्हणून निवडून दिलं. आणि नुसतं नगरसेवक म्हणून निवडून दिलं नाही, तर मला ओपन जनरलमधनं मला निवडून दिलं, माझ्यावर विश्वास ठेवला. आणि महापौरसुद्धा मला ओपन जनरलमधनं केलं. 2.5 वर्षाची मी पहिली महापौर आहे जिने टर्म पूर्ण केली. आपल्या नागरिकांच्या विश्वासामुळेच आपण हे करू शकतो आणि त्यांचे आशीर्वाद होते म्हणून मी दिल्ली गाठू शकले. ज्यावेळेला मी आज दिल्लीमध्ये काम करते तेव्हा मला जाणवतं की देशाच्या या संपूर्ण मोठ्या नकाशावर आपलं शहर हे छोटासा ठिपका आहे. आणि मग राजधानीमध्ये हा छोटासा ठिपका किती आपलं काम दाखवू शकेल. पण माझ्या पाठीशी हे जे आपल्या सगळ्यांचं प्रेम होतं, त्या प्रेमामुळे मी स्वतःला सिद्ध करू शकले. आणि हा ठिपका छोटा जरी असला तरी तो अत्यंत ठसठशीत आहे, हे आपल्या सगळ्यांच्यामुळे मी ते सिद्ध करू शकले. आज मी महिला मोर्चाची राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि आपण बघतात की देशाची आमची जी भारतीय जनता पार्टीची जी CEC आहे, जी आमची कमिटी आहे, त्या कमिटीमध्ये मला बसण्याची उत्तम संधी माननीय प्रधानमंत्र्यांसोबत, माननीय राष्ट्रीय अध्यक्षांसोबत आणि सगळ्या प्रमुख आमच्या कोअर कमिटीसोबत बसण्याची संधी ही मला मिळालेली आहे. राज्य महिला आयोगाची सध्या अध्यक्ष आहे आणि त्याला पण न्याय देण्याचा प्रयत्न करते आहे. मी कधी एखाद्या पदाकरता विचार करून मी माझं कधी काम केलं नाही. हे काम करत असताना ज्या ज्या जबाबदाऱ्या आल्या त्या आता मी पार पडण्याचा प्रयत्न केला. मला माहीत नाही की पुढं मी काय माझी वाटचाल असेल, पण या सगळ्यामध्ये जनतेचा जो आदेश असेल, पक्षाचा जो आदेश असेल, तेच नक्की होणार आहे. कधी ना कधी आमदारकी, खासदारकी अशा अनेक निवडणुका आपण लढवतच असतो आणि लढणार असतोच. माझ्याकरता सुद्धा ती गोष्ट होईलच, त्यात काही फार वेगळी गोष्ट नाही आहे. पण या सगळ्यामध्ये माझे नागरिक, माझं शहर माझ्याकरता काय म्हणतं आहे, ते काय कौल देतं आहे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि जशी त्यांची इच्छा असेल त्या त्या पुढं त्याप्रमाणे पुढची माझी वाटचाल असेल. तुम्ही दिल्लीवासी व्हावं आणि औरंगाबादचा हा ठिपका दिल्लीमध्ये एकदम मोठं वर्तुळ व्हावं अशी आमची इच्छा आहे. मला आपल्याला अशी विनंती करायची आहे की जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपण आमच्या महिलांना आणि MCNच्या सगळ्या परिवाराला, प्रेक्षकांना काही संदेश द्यावा. सर्वप्रथम मी MCNच्या सगळ्या प्रेक्षकांना, माझ्या तमाम सगळ्या भगिनींना जागतिक महिला दिवसाच्या मी खूप खूप शुभेच्छा व्यक्त करते. या निमित्तानं मला असं वाटतं की आपण काही गोष्टींवर विचार केला पाहिजे. आपल्या आयुष्याचे जे निर्णय आहेत ते निर्णय मी स्वतःनं घेतले पाहिजे हे आपण ठरवलं पाहिजे. आपल्या सगळ्यांचा माझाही असा अनुभव आहे, आपण तो अनुभव कराल की एकदा निर्णय घेतले पण ते सांगोपांग विचार करूनच घ्यायचे आहेत आणि त्या निर्णयाची जबाबदारी पण आपण घेतली तर आपल्याला निर्णय पण लोक घेऊ देतात. त्यामुळे निर्णय हे स्वतःची असले पाहिजे, त्याची जबाबदारी पण आपल्या स्वतःची असली पाहिजे. मला असं वाटतं की ही निर्णय घेण्याची वृत्ती आम्हाला यशस्वी करायला खूप उपयोगी ठरते. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मला जी वाटते की बऱ्याच वेळेला आम्ही हे विचार करतो की मी तर एक अबला आहे, मी काय करू शकते, माझ्याकडे फार काही शिक्षण नाही आहे, मी तर काय घरातच असते, गृहिणी आहे. पण असा विचार करू नका. एक कोणतीही महिला, ती वर्किंग वुमन असेन या ती गृहिणी असेन, ती आपल्या घराकरता खूप काही करत असते. 24 तास ती घराचा कणा म्हणून ती राबत असते.
त्यामुळे स्वतःला मी तर काय एक घरेलू महिला आहे असा विचार करू नका. तर मी माझ्या कुटुंबाचं बॅकबोन आहे. माझ्या कुटुंबा माझं जे कुटुंब आहे ते माझ्यामुळे उभं राहिलेलं आहे. हा आत्मविश्वास आपण ठेवा. आणि जे ज्या कुटुंबावर मी इतकं प्रेम करते आहे, ज्या कुटुंबाकरता मी जगते आहे, त्या कुटुंबाकरता मला नीट राहायचं आहे, तर मीसुद्धा स्वतः नीट राहिलं पाहिजे. मी स्वतःची काळजी केली पाहिजे. माझं काय, माझं तर जाऊ दे, मी शेवटी सगळ्यात शेवटी माझं मी काही बघेन असा विचार न करता कुटुंबासोबत माझा पण विचार झाला पाहिजे. जेव्हा हा माझा विचार होईल तेव्हा मी सगळ्यांच्याकरता नीट राहू शकेन असा विचार आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आपण ठेवला पाहिजे. मला खात्री आहे की जेव्हा आम्ही स्वतः आमचे निर्णय घ्यायला लागू, आम्ही स्वतःची काळजी करायला लागू, स्वाभाविक रीतीने आमचा आत्मविश्वास वाढणार आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये आम्हाला नेशन बिल्डरच्या रूपामध्ये जायचं आहे. आम्ही होममेकर तर आहोतच, पण नेशन बिल्डरच्या रूपामध्ये आम्हाला जायचं आहे. त्या भूमिकेकरता आम्ही उत्तमपणे तयार होऊ शकू अशा आपण सगळ्याजणी तयार व्हा आणि खऱ्या अर्थाने हा जागतिक महिला दिवस आपण साजरा करा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद मॅडम, आपण इथे आलात. खूप खूप धन्यवाद. MCN बरोबर आपण इतकी छान विस्तृत चर्चा केली त्याबद्दल MCN परिवारातर्फे आपलं मी स्वागतही करते आणि आभारही मानते. आपण यापुढेही असेच वारंवार भेटत राहू. खूप धन्यवाद. धन्यवाद.